महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेला आपली सर्व शासकीय कामं एकाच ठिकाणी होण्यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात केलं. मात्र इंदापूर तालुक्यातील सणसर गावामध्ये शासन आपल्या दारी या योजनेचा खेळ खंडोबा झालाय. योग्य नियोजन आणि अधिकारी वर्ग नसल्यानं या कार्यक्रमाचा अक्षरशः फज्जा उडालाय. हा कार्यक्रम फक्त नावाला शासन आपल्या दारी आहे का असा सवाल नागरिक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना बोलत होते. आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनातर्फे ठेवण्यात आलेला आहे. पण इथं पाहायला गेलं तर एक प्रकारची मॅनेजमेंटची कमतरता भासते, त्याच्यामुळे लोकांना कागदपत्र फक्त गोळा केलेली जातात. या ठिकाणी रेशन कार्ड उपलब्ध नाही आहेत किंवा आधार कार्डचं सुद्धा या ठिकाणी अजून चालू नाही आहे. मी तहसीलदार साहेबांशी या विषयावर बोललो तर तहसीलदार साहेबांचं म्हणणं असं येतं आहे की आपण हा फक्त डॉक्युमेंटरी गोळा करून घेतो आहे आणि ह्याच्यानंतर 10 तारखेला जो कार्यक्रम मोठा तालुका लेवलला ठेवला आहे त्यात सर्वांचं वाटप केलं जाईल. पण वास्तविक बघायचं गेलं तर आज खूप गरीब लोक या ठिकाणी आलेले आहेत, स्वतःची कामं बुडवून रोजंदारीवर जाणाऱ्या स्वतःच्या हजऱ्या बुडवून आलेले आहेत. त्या ठिकाणी यांना काहीच इथं रिस्पॉन्स मिळत नाही. माझी शासनाला विनंती की त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्याआधी पूर्ण प्लॅनिंग करून नियोजन करावं, कारण यात लोकांची खूप हेंडसाळ होती. नमस्कार, मी विशाल निंबाळकर, सणसर गावचा रहिवासी असून शासन आपल्या दारी हा उपक्रम आज 1 जून निमित्त महाराष्ट्र शासनाने तहसील कचेरी इंदापूर यांनी आयोजित केला. पण या कार्यक्रमाचा पूर्ण फज्जा उडलेला आहे. त्याचं कारण असं की प्रत्येक दाखल्यावरती ग्रामसेवकाची सही किंवा तलाठ्याची सही लागते. हे दोन अधिकारीच मुळात गावातले उपस्थित न राहिल्यामुळे प्रत्येक ॲफिडेव्हिट केलेल्या अर्जावरती सही कोणाची घ्यायची हा प्रश्न नागरिकांच्या पुढं पडलेला आहे. त्याच्यामुळं हा कार्यक्रम फेल गेलेला आहे. याच्यामध्ये इंदापूरचे तहसीलदार यांनी या ठिकाणी किमान 1 तास तरी उपस्थित राहणं गरजेचं होतं सुरुवातीला. ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले दिसून येत नाहीत. ग्रामसेवक नाहीत, तलाठी नाही, पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित नाही. आज उन्हाळा वाढलेला आहे. MSEB चे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित पाहिजे होते. MSEB चे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित दिसत नाहीत. मग नेमकी दाद ग्रामस्थांनी कोणाकडे मागायची हा प्रश्न आमच्या पुढं पडलेला आहे. तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता तालुक्यात 8 ठिकाणी असा कार्यक्रम राबवला आहे. आज फक्त कागदपत्र घेऊन येत्या 10 तारखेला इंदापूर या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी लोकांना त्यांची कामं करून दिली जातील असंही सांगण्यात आलंय. आज इंदापूर तालुक्यात आपण 8 मंडळांमध्ये शासन आपल्या दारीचे वेगवेगळ्या योजनांचे लाभ देण्यासाठीचे कार्यक्रम घेतोय. यात मुख्यत्वे करून आधारचं काम आहेत, आधार अपडेशनचे काम आहेत, EKYC चे काम आहेत, रेशन कार्डचे कामं आहेत. याशिवाय पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांसाठी जे आपण वेगवेगळ्या औषधांचं वाटप आहे, ह्या सगळे असताना काही ठिकाणी आपण ह्यात क्विक लाभ देतो. जसं आधार अपडेशन आहे ते तर क्विक होतं, पण काही गोष्टी असतात ज्या ठिकाणी अर्ज करावा लागतो. आपण मंडळ स्तरावर ह्यासाठीच घेतलेला आहे हा कॅम्प की लोकांनी अर्ज करावेत. लोकांनी अर्ज केल्यावर आपण ते फॉर्म प्रोसेस करून पुन्हा ह्याच ठिकाणी त्यांचा लाभ देऊ किंवा एक मोठा कार्यक्रम घेऊन आपण लाभ देणार आहोत. जोपर्यंत लोक अर्ज करणार नाहीत तोपर्यंत लाभ त्यांना मिळणार नाही. मग अर्ज करण्यासाठी तहसील कार्यालयापर्यंत येण्यापेक्षा, म्हणूनच त्या याचं नाव असं आहे की शासन आपल्या दारी. आम्ही सर्कल मंडळाच्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतो आहे आणि हा मंडळाच्या ठिकाणी आजचा कार्यक्रम हा असा राहणार नाही. आज हा झाला तरीसुद्धा आम्ही आमच्या लोकांना पुन्हा सूचना येतो की हे कंटिन्युअस राहील. पुढच्या 10 दिवसात जे काही अर्ज येतील ते आम्ही सगळे प्रोसेस करू आणि त्याचा लोकांना लाभ मिळेल. News 15 मराठी साठी गणेश मोरे, सणसर, इंदापूर.